पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ बोलतात, पाहूया पुण्यातले शाळांबद्दल ते काय सांगतात। पक्ष तीन पक्ष एकत्र काम करतात, तेव्हा नागरिकांना नेमकं काय आपल्याला सांगायचं एकदा यांनी एकदा ठरवलं पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे। शेवटी राज्य सरकार जो आदेश काढतात तोच महापालिका खाली काढतो, महापालिकेला राज्य सरकारने काढलेल्या आदेशाच्या व्यतिरिक्त वेगळा आदेश काढता येत नाही, त्यामुळे हा काय महापालिकेचा विषय होऊ शकत नाही। राज्य सरकारनेच हा आदेश करताना माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने निर्णय राज्य सरकारने घेणं अपेक्षित होतं, मात्र पुन्हा एकदा मी म्हणालो तसंच राज्यातल्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मुख्यमंत्री मात्र तो बदलतात किंवा तो ऐकला जात नाही असं ज्याच्यातनं समोर आलं। शाळांच्या बाबतीमध्ये सुद्धा अजून एकीकडे शिक्षण मंत्री ट्विट करून सांगतात की शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत, पालिकेने मात्र अद्याप शाळांच्या संदर्भामध्ये कुठलेही आदेश जे आहेत ते काढलेले नाही। शेवटी आता माध्यमिक शाळा सुरू झाल्यात, प्राथमिक शाळा सुरू करताना पालकांशी चर्चा करणं शेवटी लहान मुलांचा विषय आहे। पुन्हा आपण आता पाहतोय की नवा व्हेरियंट आणि त्याची चर्चा, साधारणतः पालकांची मानसिकता काय, मुलांना शाळेत पाठवायचं नाही पाठवायचं, याच्यामध्ये साधारणतः चर्चा केली जाईल। काही महानगरपालिकेमध्ये तर 6 डिसेंबरपर्यंत शाळा पुढं सुरू करण्याचा निर्णयसुद्धा पुढं ढकलण्यात आला, त्यामुळं राज्यमंत्रीसुद्धा आता इथेही बघा राज्यमंत्री निर्णय घेतात उद्या शाळा चालू करायची, आणि अनेक महापालिकांमध्ये आपण पाहतो की आता निर्णय घेतला की आम्ही 6 डिसेंबरला चालू करू, म्हणजे पुन्हा एकदा हेच सगळं चित्र राज्यभरात सुरू आहे। त्यामुळे एक काहीतरी ठरवलं पाहिजे महानगरपालिकेच्या स्तरावरती। आम्ही आज माननीय आयुक्त आणि आम्ही बसून या ठिकाणी पुणे शहरातल्या पालक संघटना असतील, पालकांची मतं काय, त्यांच्या भावना काय, याचा साधारणतः आढावा घेऊ आणि निर्णय घेऊ। छत्रपतींचा विचार म्हणजे ओमायक्रॉनचा फैलाव झाला तर परिस्थिती ही आणखी धोकादायक होणार आहे अशी चिंता WHO कडून व्यक्त करण्यात आली आहे। ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनीसह 13 देशांमध्ये ओमायक्रॉनचा हा फैलाव आतापर्यंत झालेला आहे। वॅक्सिन हे किती परिणामकारक ठरतंय यावरचा अभ्यास सध्या सुरू आहे असंही WHO सांगितलं आहे। दक्षिण आफ्रिकेतून पुण्यामध्ये आलेल्या एका प्रवाशाला सध्या होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे। या प्रवाशाची RT-PCR टेस्ट केली आहे आणि त्याच्या अहवालाची आता प्रतीक्षा आहे। हा अहवाल पॉझिटिव्ह आला तर जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहे। लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची आता RT-PCR चाचणी ही बंधनकारक करण्यात आली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसात विमानतळावर उतरून जिल्ह्याच्या विविध भागामध्ये गेलेल्या नागरिकांचा शोध घेऊन संबंधितांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिलेत। जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी प्रशासनाला हे आदेश दिलेत। जगभरात ओमायक्रॉनचा प्रसार होत आहे आणि रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे अनेक देशांकडून आफ्रिकी विमानसेवांवर बंदी घालण्यात आली आहे। जगभरामध्ये आतापर्यंत 26 कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे। 50 लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला। हॉलंडमध्ये रविवारी 13 रुग्णांना नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।